नमस्कार दोस्तों अन हमारे महाराष्ट्र के बच्चों के लिए लेके आया है अन का सब्सक्रिप्शन जहां आप आकर अच्छे से पढ़ सकते हैं अपने बोर्ड के एग्ज़ाम की तैयारी कर सकते हैं जी हाँ दोस्तों बोर्ड एग्ज़ाम के लिए आपको यहां पर जो एडुकेटर्स मिलेंगे यहां पवन वाग सर पढ़ा रहे हैं यहाँ पर शुभम सर पढ़ा रहे हैं यहाँ पर सरस्वती वाघ मैम पढ़ा रही है रुबीना मैम पढ़ा रही है मोक्षित सर पढ़ा रहे हैं और प्रशांत जोशी सर पढ़ा रहे हैं आप अगर सभी के बारे में देखें तो हर किसी का अपना अपना एक स्पेशलिटी है आप देख सकते हैं कि पवन वाग सर का ट्वेंटी टू ईयर्स का एक्सपीरियंस है यहाँ आप देख सकते हैं प्रशांत जोशी सर सेवनटीन ईयर्स से पढ़ा रहे हैं शुभम झा सर एक मेमोरी कोच है और साथ ही में मुक्षित मेहता सर ये फाउंडर टीम के मेंबर हैं साथ ही में रूबीना मैम जो है यहाँ पर आपको अलग अलग जो लेक्चर देती हैं उनकी मदद से आप अपनी पूरी तैयारी बहुत अच्छे से कर सकते हैं इनको भी आठ साल का अनुभव है और मराठी के लिए साइंस के लिए रूबीना मैम है और मराठी के लिए सरस्वती वाघ मैम है जो आपको पूरी तरह से गाइड करेंगे दोस्तों यहाँ मैं आपको एक बात बता दूँ कि यहाँ जो क्लासेस हमारी होती है अनलिमिटेड फ्री लाइव क्लासेस होती है अभी आप स्पेशल क्लासेस ज्वाइन कर सकते हैं सारी की सारी स्पेशल क्लासेस फ्री होती है बेस्ट स्ट्रेटेजी एंड टिप्स टू क्रैक द एग्ज़ाम यहाँ पर आपको बहुत सारी स्ट्रेटेजीज़ मिलती है टिप्स मिलती है जिससे आप इस एग्ज़ाम को बहुत अच्छे से क्रैक कर सकते हैं आपके लाइव डाउट क्लिनिक सेशन होते हैं डेली क्विजर्स होते हैं डेली प्रोग्रेस रिपोर्ट आपको आपका देखने को मिलता है और लीडर बोर्ड की मदद से आप अपना परफॉर्मेंस भी चेक कर सकते हैं अनलिमिटेड एक्सेस मिलता है आपको हर क्लास हर कोर्स में मतलब अगर आप किसी पर्टिकुलर कैटेगरी में जाते हैं आप महाराष्ट्र बोर्ड कैटेगरी में आते हैं तो वहाँ आपको अनलिमिटेड एक्सेस मिलेगा इसका मतलब ये है कि आप जितने लोगों की क्लास चाहो उतनी देख सकते हो साथ ही में लाइव क्लासेस जो होती है महाराष्ट्र के टॉप एडुकेटर्स से आप आप पढ़ सकते हो प्रीवियस ईस के क्वेश्चंस आपको बहुत अच्छे से तैयार करवाए जाते हैं डाउट क्लिंग सेशन आपके लिए होते हैं और बहुत बढ़िया बैचेस आपके लिए फ्रेम की जाती है प्रैक्टिस यहाँ पर टैब आपके लिए अवेलेबल है रिविज़न किया जाता है क्रैश कोर्सेज आपके लिए आ रहे हैं और सभी लैंग्वेज आपको पढ़ाई जाती है आपको जो लैंग्वेज में प्रॉब्लम आती है वो आके आप पढ़ सकते हैं ठीक है यहाँ आप खुद देख सकते हैं कि आप कहाँ पर है कितना पीछे है कितना आगे है और नोट्स और स्टडी मटेरियल सब कुछ आपको पी के फॉर्म में मिल जाता है दोस्तों अगर आप नए हैं और अगर आप सब्सक्रिप्शन लेना चाहते हैं तो आप पी जो कोड है इसको यूज़ कर सकते हैं इसकी मदद मतलब से आपको टेन परसेंट का डिस्काउंट भी मिल जाएगा अगर आप देखें तो सिर्फ ढाई सौ रुपए सिर्फ टू फिफ्टी रुपीज में पर सब्जेक्ट का आपको सब्सक्रिप्शन मिल रहा है और इससे सस्ता कुछ भी नहीं हो सकता तो दोस्तों आप सब्सक्रिप्शन लीजिए और अपनी पढ़ाई शुरू कीजिए और यही राइट टाइम है अपनी पढ़ाई शुरू करने का ऑल दी बेस्ट आइए पढ़िए लेट्स क्रिकेट नमस्कार विद्यार्थी मित्रों डॉक्टर अजित देव आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पवन वाघ अकॅडमीच्या या यू, यु यूट्यूब चॅनलमध्ये कक्षा नववीचा सुप्ती सुधा हा पाठ आपण आरंभ केला होता आज सुप्ती सुधा दोन यामध्ये उर्वरित श्लोकांबद्दल आपण माहिती घेणार आहोत ठीक आहे या आधीचे जे आपण श्लोक बघितले होते त्या श्लोकांमध्ये कोणकोणते कोणते श्लोक होते आपण बघूया आणि आजच्या श्लोकांना आपण आरंभ करूया सगळ्यात आधी श्लोक होता न चोर हरियम न राज्य हरियम भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यपे कृते वर्धत एव नित्यं व्यये कुते व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम हा विद्या संबंधाचा कसं विद्याधन सर्वश्रेष्ठ धन आहे याबद्दलची माहिती आपण येतं घेतली होती नंतर आपण पाहिलं होतं अयं निजः परोव्यक्ति गणना लघुचेत सां उदार चरितानां तु वसुधैव कुटुंबकम या दोन श्लोकांनंतर आपण जे आहे ते श्लोक बघितले होते परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय वहंती नद्याः परोपकाराय दुहंती गावाः परोपकारार्थम् इदं शरीरं त्यानंतर आपण विद्येच्या संदर्भातला हा जो श्लोक आहे तो परोपकाराच्या संदर्भातला होता विद्येच्या संदर्भातला श्लोक होता जाड्यम धिओ हरती सिंचतिवाच सत्यम मानोन्नतीम दि सत्संगती कथम किन्न करोती पुंसाम पहिला श्लोक जो आहे तो विद्येच्या बाबतीतला होता आणि हा चौथा जो श्लोक आहे हा सत्संगती मनुष्यासाठी काय करत नाही याबद्दलची माहिती आहे याच्याद्वारे लेला गेली आता जो नवीन श्लोक आज आपण शिकणार आहोत तो कोणता आहे आपण बघूया यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाक्र्याः समझ जाइए सर्व तत्र अपलाक्रियाः फलाहा म्हणजे यशस्वी अफलाहा म्हणजे ज्या यशस्वी होत नाही अशांना अफला असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर काय श्लोक आहे बघा यत्र नार्यस्तु पूजनते साहित्याच्या माध्यमातनं स्त्री पुरुष समानता सुद्धा दाखवली गेलेली आहे आणि या श्लोकामध्ये सांगितले गेले की यत्र नार्यस्तु पूजनते ज्या ठिकाणी नारीची म्हणजे स्त्रीची पूजा होते आता पूजा ही संकल्पना इथे शब्दशाने घ्यायची आपल्याला पूजा म्हटले की आधी कुंक वाहनं फुलं वाहन वगैरे वगैरे आरती करणं याला पूजा आपण म्हणतो बरोबर पण पूजा या शब्दाचा या ठिकाणचा अर्थ जो आहे तो आहे नारीचा सम्मान नारी जिथे पूजला जाते पूजाला जाते म्हणजे ज्या ठिकाणी नारीचा सम्मान होतो तत्र आता तिथे काय होतंय तर ते म्हणताय रमनते तत्र देवता हा तर त्या ठिकाणी ईश्वर जे आहे ती निवास करतात देवता जी आहे ती निवास करतात ज्या ठिकाणी नारीचा सम्मान होतो तर नारीचा सन्मान ज्या ठिकाणी होतो अशा ठिकाणी देवता निवास करतात आणि याच्या विरुद्ध काय होतं बघा यत्र तासू न यत्र येत्र संधी आली यत्र, यत्र ए असतो अशा प्रकारे ज्या ठिकाणी न पूज्यन्ते त्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होत नाही सर्व सर्व अफला क्रिया ज्या त्या ठिकाणी ज्या काही क्रिया ज्या होतात त्या सगळ्या असफल अफला म्हणजे असफल अशा होतात आता क्रिया म्हणजे काय क्रिया म्हणजे या ठिकाणी उन्नतीचे जे काही प्रयत्न आहे तर ते असफल असं होतात बघा या श्लोकाच्या माध्यमात जसं स्त्रियांचा आदर करावा सन्मान करावा हे तर त्यांनी सांगितलेलंच आहे बरोबर आता याचा याच्या मागचं सा एक सामाजिक किंवा ज्याला सायंटिफिक रिझन आपण म्हणू ते असं की जगामध्ये स्त्री आणि पुरुष यांची समानता जवळपास यांची लोकसंख्या जवळपास सारखी असते एक्झॅक्ट पन्नास पन्नास टक्के जरी नसली तर त्याच्यामध्ये थोडाफार फरक असेल बघा ज्या ठिकाणी पन्नास पर्सेंट शंभरपैकी पैकी पन्नास टक्के लोकचा जर अपमान होत असेल त्यांना योग्य मान सन्मान मिळत असेल तर त्या योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही ठीक आहे आणि ज्या ठिकाणी या पन्नास टक्के म्हणजे जे काही स्त्री आहेत त्यांना योग्य मान सन्मान मिळाला त्या जर चांगलं कार्य करू शकला तर त्या ठिकाणी उन्नती होते म्हणजे प्रत्यक्ष पद्धतीने आपल्या या श्लोकाद्वारे स्त्री पुरुष समानता दाखवली स्त्रियांचाही जर सन्मान केला गेला त्यांनाही योग्य वागणूक दिली तर त्या सुद्धा योग्य काम करू शकता हा संदेश या ठिकाणी दिला आहे बरोबर म्हणजे इथे हे जे रिझन जे आहे दे की देवता प्रसन्न होणं आता ज्या ठिकाणी भरभराट होते तर त्या ठिकाणी नक्कीच देवांचा ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला लागतो हा संदेश त्यामाचा दिलेला आहे ठीक आहे बघा कुटुंब जे स्त्रियाच्या माध्यमातून जोडल्या जातात घरातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपली आई असते घराला एक संघ ठेवण्याचं काम ती करते बरोबर घरातली स्त्री जर आनंदी आहे घरातली स्त्री जर प्रसन्न आहे तर निश्चितपणे ते घर प्रगती करत आणि एक घर जर प्रगती करत असेल आणि समाजात प्रत्येक घर जर प्रगती करत असेल तर निश्चित रूपाने तो समाजसुद्धा खूप पुढे जातो बरोबर म्हणजे त्या समाजामध्ये जे काही कार्य होतात ते सफल होतात असं म्हटलं गेलं आहे ठीक आहे जे कार्य होतात त्यांना योग्य असं यश प्राप्त होतं आणि समाजात देश ज्या देशामध्ये अशा प्रकारे स्त्रियांना सन्मान दिला जातो ते देश तो भाग नेहमी उन्नतीकारक होतो म्हणजेच ईश्वराची त्यावर कृपा आहे असं आपण म्हणतो ठीक आहे तर नारी सन्मान महिलांचा सन्मान करणं खूप महत्वाचं आहे त्यांना कशाही प्रकारे कमी लेखता कामा नये ठीक आहे त्यांचा त्या त्यांना अबला समजून त्यांचा अपमान करणं हे अयोग्य आहे तर स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सबल झालेली आहे भारतामध्ये तर पुरुषाच्या खांद्याला खांद्या मिळून आज स्त्री जी आहे ती काम करते असं कुठलंच क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी स्त्रियांनी आपली छाप सोडली नाही ठीक आहे तर म्हणूनच जर साक्षात ईश्वराचा पण आशीर्वाद आपल्याला हवा असेल तर त्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान करणं महत्वाचं आहे असं कवी याद्वारे आपल्याला सुचवत आहे ठीक आहे पुढचं बघूया चातक स्त्री चतुरान चालध जलधरम पिपास या सहा अपूरती विश्वम हंत हंत महताम उदारता आता बघा या ठिकाणी जे मेघ आहे जे काही ज्यांच्याद्वारे आपल्याला पाऊस किंवा पाणी मिळतं अशी मेघांची उदारता कशी आहे हे दाखवून जगामध्ये असे पण काही उदार लोक असतात की एखाद्या छोट्याशा कारणासाठी ते आपलं खूप काही देऊन जातात ठीक आहे शब्दशा आणि अर्थ कसा होते बघूया चातक स्त्री चतुरान पया हा कनाल या च ते जलधारम पिपास या चातक नावाचा पक्षी असं म्हणतात की हा चातक जो आहे जमिनीवर पडलेलं पाणी पित नाही ठीक आहे ज्यावेळेस पाऊस पडतो तर पावसाचे जे काही थेंब असतात तर तो त्या थेंबानेच आपली तहान मिटवतो ठीक आहे याला म्हणून चातक असं म्हणतो आपण कधी कधी मराठीमध्ये हा शब्द प्रयोग करतो की मी चातकासारखी वाट पाहतो चातक जो आहे तो पाण्याची वाट पाहत असतो अस कधी आबाळात पाऊस पडेल आणि कधी माझी तहान मिटेल असा तो पक्षी जो जो प्रयत्न करत असतो तर एखाद्या व्यक्ती खूप एखाद्या गोष्टीची वाट पाहत असेल तर त्याला चातकाची उपमा दिली जाते तर ती उपमा का कारण तो व्यक्ती जसा चातक पावसाच्या पानाची वाट पाहतो तसं हा मनुष्य कधी एखादं काम होतं अशी वाट पाहत असतो बरोबर आता बघा हा या चातकाची तहान मिटवण्यासाठी मेघ काय करतो पाणी जे आहे ते बरस आता ही कवीची कल्पना आहे पण पन बघा याच्यातनं उदार लोकांचं व्यक्तित्व कसं आहे याच्याबद्दल माहिती दिलेली की त्या चातकाची तहान जे दोन चार थेमानी पण मिटते पण मेघ जो आहे त्यातला आपलं सगळं पाणी जो आहे तो देऊन टाकतो बघा कसं चातक स्त स्त्री पयाह कनान याचे जल या। जल जला, ते जलध जलधरम पिपासया ठीक आहे जलधरम म्हणजे मेघ याला जलाला धारण केले आहे असे मेघ म्हणजे ढग हे ढग कार काय करताय चातकस पिपास या चातकाची जी पिपास आहे पिपासा म्हणजे तहान मिटवण्यासाठी स्त्री चतुराण स्त्री म्हणजे तीन चतुर म्हणजे चार तर तीन चार थेंब जे पयाह कनान म्हणजे पावसाचे थेंब हे पर्याप्त आहेत बरोबर याचते हा हा चातक जो आहे अपेक्षा करतो मागणी करतो तीन चार थेंबाची बरोबर आपली तहान मिटवण्यासाठी तो त्या ढगाकडे त्या जलधराकडे केवळ तीन चार थेंबांची याचना करतो पण तो ढग काय करतो सहा म्हणजे कोणतो ढग तो सुद्धा काय करतो पूर येती त्याची ती तहान मिटव का, काय आणि काय करतो विश्वम अंबसा त्याच्याबरोबरच त्या चातकाबरोबर सगळ्या चा विश्वाची तहान मिटो म्हणजे जमिनीवर केवळ चातक राहतो असं नाही तर जे काही अन्य लोक आहेत जमीन आहे झाडं झुडप आहेत शेतीमधली जी काही धान्य आहेत किंवा जी काही रोपटे आहेत ते आहेत त्याचबरोबर माणसं आहेत पशु आहेत प्राणी या सगळ्यांची तहान केवळ चातकाच्या तीन चार थेंबासाठी पाणी देऊन हा जल दहा मेघ जो आहे तो मिटवतो आणि इथं सांगितलेलं आहे हंत हंत महताम उदारता आता या ठिकाणी हंत या शब्दाचे दोन शब्दा अर्थ निघतात एक ठिकाणी अरेरे असा होतो बरोबर एखादा निषेध वाचक शब्द आपल्याला सांगायचा असेल तर त्या ठिकाणी हंत या शब्दाचा अर्थ अरेरे असा होतो पण या ठिकाणी हंत हंत बघा किती महान असा या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे किती महान उदार लोकांची जी आहे ती महताम उदारता अतिशय श्रेष्ठ अशी उदारता ही या ठिकाणी या मेघांच्या या ढगांच्या माध्यमातून कवीने सांगितलेली आहे ठीक आहे महान लोक असा असतात असे असतात की एखाद्या व्यक्ती खूप कमी याची याचना करतो पण आपल्या जवळचं सर्वस्व देऊन ते त्या व्यक्तीच्या बरोबरच इतरांचं सुद्धा कल्याण करतात ठीक आहे तर या ठिकाणी भले ही मेघ हा शब्द प्रयोग केलेला आहे तरीही या मेघाच्या माध्यमातनं कमीने काय सांगितलेलं आहे की जे महान लोकांची महानता कशा पद्धतीने याचं वर्णन केलेलं आहे ठीक आहे बघा पुढे ते शतम ही वयम पंच स्वकीय सती परेस तू शतम आता बघा या ठिकाणी अशा लोकांसाठी या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आहे की जे लोक भांडतात पण ज्यावेळेस हे आपसात भांडणारी लोक कोणीतरी एक असतील ठीक आहे एका घराशी संबंधित असतील एका समाजाशी एका कुटुंबाशी संबंधित असतील तर ते त्यांच्या आपसातली भांडं ठीक आहे पण ज्यावेळेस त्यांना त्यांच्याशी भांडणं करण्यासाठी कोणी दुसरा येतो तर त्या दुसऱ्याला रोखण्यासाठी आपापसातली आप भांडणं मिटवून आपण एकत्र आलं पाहिजे असं उदाहरण ते करने है। है भावन लाए, या ठिकाणी देतात आता हे उदाहरण महाभारतातला हा श्लोक आहे आणि युधिष्ठिर जणू जे आहे भावांना आहे तो याबद्दलची माहिती देतो आणि युधिष्ठिर याचे चार भाऊ बरोबर तर हे पाच पांडव मानले जातात युधिष्ठिराला धरून पाच पांडव होतात बरोबर आणि त्यांचे जे चुलत भाऊ असतात सखी चुलत भाऊ हे कौरव आहेत हे शंभर आहेत तर यांच्यामध्येच नेहमी काय म्हणतात त्याला एक एक प्रकारचा द्वेष पसरलेला असतो आणि यांच्यातच नेहमी भांडणं चाललेलं असतात तर या ठिकाणी ज्यावेळेस एक दुसरा राजा त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी येतो त्यावेळेस त्यांचा जो हा मोठा भाऊ युधिष्ठिर हा सगळ्यांना समजून सांगतो की आपण ज्यावेळेस एकमेकांशी भांडतो त्यावेळेस आपण पाच म्हणजे पाच पांडव आहेत आणि शंभर कौरव आहेत ओके पण ज्यावेळेस आपल्याशी भांडणारा दुसऱ्या देशातून कोणी येतोय आणि आपल्या देशावर आक्रमण करतोय त्यावेळेस आपण शंभर आणि पाच नऊ आहेत तो एकशे पाच आहेत म्हणजे आपण आपल्यातले भांडण विसरून जाऊन आपल्या देशावर जो आक्रमण करतोय अशा व्यक्तीचा विरोध जो आहे आपण केला पाहिजे तर कशा पद्धतीने हे सांगतोय शब्दशा बघा स्वकीय सप्तमी आहे स्व स्वकीय म्हणजे जे काही नातलग आहे आपले संबंधी आहेत असे ठीके तर म्हणजे तर तर या ठिकाणी ते शतम ही वयम पंच स्वी स्वकीय विग्रहे्यावेळेस स्व... स्वकीयांबरोबरच आपल्या लोकांबरोबरच विग्रह म्हणजे भांडण असतं अशा वेळेस ते शतम ते शंभर आहेत आणि वयम पंच आपण पाच आहोत असं समजा ठीक आहे परायस तू परंतु विग्रहे प्राप्ते ज्या ज्यावेळेस खरंच दुसऱ्या व्यक्तीबरोबर विग्रह म्हणजे भांडण होईल किंवा दुसरा कोणी शत्रू आमच्या देशावर आक्रमण करून येईल आमच्यावर आक्रमण करून येईल त्यावेळेस वयं पंचाधिकम शतम आपण सगळेजण अहम आवाम वयम असं जर आपण पकडलं तर अहम म्हणजे मी आवाम म्हणजे आम्ही दोघं वयं म्हणजे आम्ही सर्व वयं काय म्हणतो आपण सगळे पंचाधिकम शतम पंचाधिकम शतम तुम्हाला संख्या गेलेली आहे ठीक आहे शत पंचाधिकम असा पण शब्द आहे तर पंचाधिकम शतम म्हणजे आपण एकशे पाच आहोत ठीक आहे आपण एकशे पाच आहोत असं माना आणि एकत्र होऊन आपण एकशे पाच आहोत असं अशा पद्धतीने एकत्र होऊन आपण त्या जो आपल्या देशावर चालून येत आहे अशाचे आपण युद्ध केलं पाहिजे असा त्या ठिकाणी जो युधिष्ठिर आहे त्यांनी जणू काही आपल्या भावांना संदेश दिलेला आहे ठीक आहे तर एकीच बळ ज्याला म्हणतात किंवा आपल्या भारत देशासाठी हा संदेश खूप महत्वाचा आहे भारत विविध अशा धर्मांनी नटलेला देश आहे बरोबर कदाचित जसं एका घरात भावाभावांचे थोडेफार बांधणं होतात तसं या विविध धर्मांचे विविध राज्यातील लोकांचे भाषेवरनं धर्मावरनं जातीवरनं कदाचित खटके उडतील पण हे केवळ आपसातले भांडणं असतात पण ज्यावेळेस परकीय शत्रू आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ही फूट न पडू देता आपण सक्षमपणे त्या व्यक्तीशी मुकाबला केला पाहिजे हा संदेश या ठिकाणी जणू काही महाभारत आपल्याला देत आहे असं म्हणतात की जे काही भारतीय प्राचीन ग्रंथ आहेत ते केवळ त्याच काळापुरते मर्यादित नव्हते तर आज सुद्धा ते ग्रंथ आपल्याला काही ना काही शिकवण देतात महाभारताला जे आहे असं म्हणतायत की व्यासोच्छिष्टम जगत सर्व हे जे हे जे जग आहे हे व्यासाचं उच्चिष्ट आहे आता उच्चिष्ट म्हणजे काय शब्द नाही ते लक्षार्थ आहे म्हणजे जे व्यासांनी आपल्या अठरा पुराण महाभारत याच्यामध्ये लिहून ठेवलंय तेच आज जगामध्ये प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहे आणि जे महाभारतात नाही ते इतर कुठेही बघायला मिळत नाही असा पण त्याचा एक अर्थ जो आहे तो सांगितला गेलेला आहे तर महाभारतकालीन त्या काळचा हा महाभारत ग्रंथ जो आहे तो केवळ त्या काळात पुरताच तात्पुर ता, मर्यादित नव्हता तर आजही तो लोकांना जो आहे तो संदेश आहे या पाठाचा शेवटचा श्लोक जो आहे आपण बघूया काय पटक हा कश्चैव ये शास्त्रवाचका व्यसनिनो ज्ञे या, यावान स्टित आता या ठिकाणी सांगितलेले आहे यश क्रियावान संडित आहात तुमच्याकडे किती जरी ज्ञान असेल पण प्रत्यक्षात तुम्ही ते उतरवून त्या पद्धतीने क्रिया करत नाही त्या पद्धतीने वागत नाही तर ते ज्ञान काही कामाचं नाही आणि जो व्यक्ती आपल्या ज्ञानाच्या आधारावर योग्य ती क्रिया करतो ठीक आहे योग्य प्रयत्न करतो तर तोच खरा पंडित तोच खरा विद्वान असं म्हटलं जातं पंडित या शब्दाचा अर्थ इथे वेगळा नाही घ्यायचा पंडित म्हणजे मी पूजा पाठ करणारे म्हणा किंवा पंडितजी आपण बऱ्याच ठिकाणी जे काही स्वयंपाकी आहे त्यांना पण शब्द प्रयोग करतो नाही तर पंडित त्या ठिकाणी शब्दाचा अर्थ जो आहे तो होतो ज्ञानीपुरुष ठीक आहे तर खरा ज्ञानीपुरुष कोण तर जे काही ज्ञान त्याच्याजवळ आहे ते प्रत्यक्षात तो अंमलात आणतो त्याला ज्ञानी म्हणतात बरोबर खूप मोठा इंजिनियर आहे फर्स्ट आला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गोल्ड मेडल आहे पण जे काही शिकला त्या ते टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याने जर काही नवनवं तंत्रज्ञान बनवून नाही तर त्याच्या डिग्रीला काहीच अर्थ होत नाही त्याचा ज्ञानाला काहीच अर्थ नाही एखादा व्यक्ती जो खूप चांगला शिकू शकतो पण जर तो मुलांना शिकवतच नसेल बरोबर तर त्याचा त्या ज्ञाना त्या स्किलचा काही अर्थ नाही बरोबर एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे खूप हुशार आहे ब्रिलियंट आहे काही पण वास्तविक लक्षात पण तो अभ्यासच करत नसेल ओके प्रत्यक्ष पेपर सोडवत नसेल तर त्या ज्ञानाचा काहीच अर्थ नाही म्हणून म्हणजे या क्रियावान्स पंडित हा जो योग्य प्रकारे क्रिया करतो तोच खरा पंडित जो आहे तो म्हणलेला आहे बरोबर आता शब्दशः आपण याचे अर्थ बघूया काय होतंय पाठक हा पाठकश्च पठन करणारा कहा म्हणजे पठन करणार पठन करणं म्हणजे वाचणे पाठकश्चैव पाठ देणारा पाठकश्चैव च म्हणजेच अभ्यास करणारा आणि शिकवणारा शिकवणारा म्हणजे कोण अध्यापक ठीक आहे म्हणजे ज्ञान घेणारा किंवा ज्ञानाबद्दलची लालसा ज्यालाय असा विद्यार्थी आणि पाठकशैव म्हणजे शिकवणारा म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान दुसऱ्याला देणारा शिक्षक असा शब्द ये शास्त्रवाचका आणि याच्या अन्य आणि अन्य जे काही आहे जे शास्त्र वाचक हा ज्यांनी शास्त्र वाचलेले आहे आता शास्त्र जे आहे ना हे शब्दशः दोन अर्थाने गेलेले एक शास्त्र म्हणजे जे काही भारतीय पुराणे वाङ्मय जे, पुराने तो मन तो जे है, आहे त्यांना शास्त्र म्हणलं गेले तर शास्त्र वाचणारा ठीक आहे आणि अशा पद्धतीने जे काही शास्त्र वाचणारा आहे आणि शिकवणारे आहेत ठीक आहे हा पाठक पाठक असं दोन शब्द प्रयोग म्हणजे शास्त्र वाचणारा म्हणा किंवा शास्त्र शिकवणारा म्हणा ठीक आहे ते सर्वे कसे आहेत सर्वे व्यसन ठीक आहे आणि हे जे काही आहे हे फक्त आता शास्त्र जो वाचतो म्हणजे जो अभ्यास करतो आणि जो शिकवतो अशा दोघांनी पण काय केले त्याचं फक्त वाचण्याशी संबंध आहे याचं शिकवण्याशी जे काही शास्त्रामध्ये लिहिलेले आहे जे काही ज्ञान त्यांना प्राप्त झाले त्यांनी प्रत्यक्ष जीवनात कधीही त्याचा उपयोग केला नाही बरोबर त्या पद्धतीने ते वागले नाही तर ते असे काय सांगितलेले तर असे सगळे जे लोक आहे ठीक आहे असे सगळे लोक अयोग्य मानल्या गेलेले ठीक आहे तर असे सगळे लोक जे जे अयोग्य मानल्या गेलेले आहेत आणि काय य्रियावांस पंडित हा आणि ज्यांनी ते ज्ञान प्रत्यक्ष जीवनात आचरलं किंवा जे ज्ञान तुम्ही प्राप्त केले त्या ज्ञानाप्रमाणे प्रत्येक जण आचरण करत गेला तर तोच खरा विद्वान तोच खरा पंडित मानले आहे आता बघा हे शास्त्र काय सांगतात मी एक तुम्हाला जस्ट चा, एक उदाहरण देतो आणि मग तुम्हाला याचा याच्यातला जो मर्म आहे ते कळेल ठीक आहे मी कालच एक व्हिडिओ बघितला एक खूप जुना असा पिक्चर होता ज्ञानेश्वरांवर आधारित बरोबर ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता आणि संन्यास घेऊन परत त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांनी त्याचे तीन भावंड जयते झाली त्या काळच्या पंडितांनी संन्यासांच्या मुलांना ग्रहण किंवा समाजात येऊ देणे असा फतवा काढला ठीक आहे असं हे ज्ञानेश्वरांनी त्यांच्याशी शास्त्र चर्चा केली ज्ञानेश्वरांचं असं म्हणणं होतं की आमच्यामध्ये जीव आहे ज्याच्यामध्ये जीव आहे अशा सजीव प्राण्याबरोबर इतरांनी अशा प्रकारचं वर्तन करणं अयोग्य आहे बरोबर आणि मग याला आधार काय तर आधार ज्ञानेश्वर जे आहे ते जे काही भारतीय ग्रंथ आहेत वेद पुराण यांचे दाखले देतात आणि ते म्हणतात की ईश्वर आत्म्याच्या स्वरूपात प्रत्येक व्यक्ती बरोबर आहे बरोबर आपली जी निर्मिती ती ईश्वराद्वारे झाली आहे म्हणजे आपल्या जो प्राण आहे हा प्राण म्हणजेच ईश्वर आणि हा प्राण सगळीकडे पडलेला आहे मग ते म्हणतात की जसं तू वेदांचं ऋष म्हणू शकतो हो, तिथून एक रेडा जात असतो ठीक आहे तर ह्या रेड्याला तू मंत्र म्हणू शकतोस का हा म्हणेल का तर ज्ञानेश्वरांनी मायने ला ला। त्या रेड्याला अतिशय मायाने स्पर्श केला आणि तो रेडा सुद्धा वेद म्हणू लागला बरोबर तर मग ज्ञानेश्वरांनी हे जे तत्व आहे की आत्मा प्रत्येक व्यक्तीमध्ये जे प्राण आणि आत्मा आहे ते ईश्वरचं स्वरूप आहे हे त्याने प्रत्यक्ष दाखवून दिलं पण त्या काळचा समाज काय त्या काळचा समाज जो आहे जे शास्त्रांनी सांगितलं होतं की ईश्वर आत्मस्वरूपात प्रत्येकामध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाला योग्य जीवन जगण्याचा अधिकार आहे स्पृश्यता अस्पृश्यता असा कोणताही भेद ईश्वराजवळ नाही तर हा संदेश जो आपल्या शास्त्रांचा लोक विसरले होते मग केवळ फक्त शास्त्र वाचणारे होते आणि शास्त्र शिकवणार हो होते पण योग्य त्याचा अर्थ लावून वागणारे कोणीही नव्हते मग हे ज्ञान ज्ञानेश्वरांनी लोकांना दिलं बरोबर म्हणून असं म्हणलं या क्रियावानचं पण आता हे झालं शास्त्रांचे किंवा धार्मिक ग्रंथाच्या बाबतीत पण मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं की तुमच्याकडं खूप ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग जर तुम्ही प्रत्यक्ष स्वरूपात जीवनात करू शकत नसाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारे आ, ते काही जे काही ज्ञान आहे त्याच्या लायक नाही असं म्हणलं आता ठीक आहे तर मित्र विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्वाचा संदेश या ठिकाणी आम्हाला या कमीनी दिलेला आहे की आपण मोठमोठे विचारवंतांचे विचार वाचतो पण केवळ विचार वाचणं किंवा ते विचार लोकांना शिकवणं पर्याप्त नाही तर त्या विचारानुसार अनुसरण करणं या ठिकाणी महत्वाचं बाबासाहेब आंबेडकर असेल लोकमान्य टिळक असेल महात्मा गांधीजी असेल विवेकानंद जी असतील ठीक आहे महात्मा फुले आंबेडकर विवेकानंद गांधीजी असे काही समाजसुधारक या भारतामध्ये घडून गेले आहेत पण त्यांच्या केवळ विचारांचा वारसा आपण वाचून जमणार नाही तर प्रत्यक्ष कृतीनुसार त्या वारशाला त्या विचारांना आपण आपल्या जीवनामध्ये जे ते आणलं पाहिजे त्याच वेळेस आपण खरे विद्वान खरे ज्ञानी खरे त्या पुस्तकांचं ज्ञान आपल्या जीवनात आचरण आचरणात आणणारे व्यक्ती आपण बनतो ठीक आहे अशा पद्धतीने हा अतिशय सुंदर सुक्ती सुधा नावाचा जो पाठ आहे तो या या पद्धतीने दोन भागांमध्ये जो आहे तो पूर्ण राहिलेला आहे ठीक आहे आता आपल्या हळूहळू आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागणार आहे तर त्या परीक्षेच्या तयारीसाठी काय आहे याच्याबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतोय आठवी नवी दहावी तुम्ही कोणत्याही वर्गात असाल आता नवीचा आपण पाठ शिकतोय तर आठवीचा जे काही ग्रामरचा पाठ होता प्लीज त्याला रिवाईज करा ठीक आहे आकारांत आकारांत इकारांत शब्द जे आहेत ते जे तुम्ही पाठ केले त्याला रिवाईज करा ते लिहून बघा की तुम्हाला पाठ आहे का हे शब्द तुम्ही पाठ करा शब्दांबरोबर जे धातुरूप ते पण तुम्ही पाठ करा लट लकारामध्ये वर्तमान काळी जे धातू आहेत त्यांना कोणती प्रत्यय लागले ठीक आहे मग असंच भूतकाळ वाचक धातूंना कशा पद्धतीचे प्रत्यय लागतात भविष्यकाळ जर असेल तर भविष्यकाळामध्ये धातूंना कशा पद्धतीचे प्रत्यय लागतात हे तुम्ही पाठ करा या दोनच गोष्टी संस्कृतमध्ये आता महत्वाच्या आहेत की तुम्हाला शब्द आधी पाठ होणं गरजेचं आहे धातूची रूप पाठ होणं गरजेचं आहे आणि या दोन गोष्टीनुसार जर तुम्ही प्रयत्न केले तर निश्चित स्वरूपात तुम्हाला संस्कृतची वाक्य रचना जमेल जे काही संस्कृतचे प्रश्न येतात फिल इन द ब्लँक्स असतील किंवा झोड्या लावा असतील किंवा एखादा अपूर्ण वाक्य दिलं असेल आणि तुम्हाला एखाद्या लकाराचा प्रयोग ते ठिकाणी सांगितला असेल तर अशा वेळेस तुम्हाला जे काही तुम्ही शब्द पाठ केले जे काही तुम्ही धातू रूप पाठ केले त्यांचा खूप उपयोग होणार आहे आहे आणि या पाठांतराची एक विशेषता आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही केवळ आज पाठ केलं तर लगेच तुम्हाला उद्या पाठ राहिलं कायम ते लक्षात राहिला असं होत नाही जे तुम्ही पाठांतर कराल त्या पाठांतराला थोड्या थोड्या अंतराने तुम्हाला रिव्हिजन द्यावं लागेल ओके रोज जे काही तुम्ही पाठ केलं त्याला तुम्हाला रिवाइज करावं लागेल आणि त्या रिवाईज केल्यानंतर ते तुमच्या कायम लक्षात राहील ठीक आहे तुम्ही हे पाठ करायला लागा यांचा प्रत्यक्षात उपयोग कसा करायचा आहे आपण ज्यावेळेस आपले व्याकरणाचे पाठ सुरू होतील लवकरच ते सुरू होणार आहेत जसे आपले लेसन्स संपतील तर या लेसन्स नंतर आपण त्या व्याकरणाच्या पाठामध्ये या धातूंचा आणि जे काही तुम्ही शब्द केले त्याचा उपयोग कशा पद्धतीने होतो ते आपण बघणार आहे ठीक आहे तर लवकरच आपण आपले बाकीचे लेसन्स जे आहेत ते पूर्ण करू आणि आपला ग्रामरचा पाठ जो आहे तो त्याला आरंभ करूया ठीक आहे आपल्याकडे अजून सफिशियंट असा टाइम आहे समय आहे त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा आणि रोज थोड्याफार प्रमाणात जे काही संस्कृतचं ग्रामर आहे जे काही शब्द आहेत जे काही श्लोक आहे जे काही धातुरूप आहेत त्यांना रिवाईज करत चालला रोज दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला संस्कृतची जी रिव्हिजन आहे ती करावी लागणार आहे ठीक आहे व्याकरणाची जी काही रिव्हिजन ती करावी लागणार आहे ठीक आहे तर एका नव्या पाठाच्या आधारे परत एकदा आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार